करा गुगल प्ले स्टोर वर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा अशा प्रकारे आपल्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय अँड्रॉइड अप डाऊनलोड करायची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता या ऍपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच पण सध्या आपला एक महत्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे तो म्हणजे चालू घडामोडी दोन हजार बावीसचा या घडामोडी मध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील जानेवारी दोन हजार एकवीस पासूनच्या आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल पीडीएफ तुम्हाला मिळेल ते डाऊनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता आणि कोर्स हा एकतीस डिसेंबर पर्यंत असेल ओके हे लक्षात घ्या याच्यामध्ये कोर्स विकत अगोदर तुम्हाला काय करायचं आहे दोन हजार बावीस मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्यावाईज जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आता मे होतोय मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील दोन हजार एकवीस मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सीरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केले आहे तर नक्की डाउनलोड करा आपला Android ॲप आप, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर आज आपण ऍक्च्युली आपला जे लेक्चर आहे त्याला आपला आजचा पॉइंट आहे तो म्हणजे खेलो इंडिया स्पर्धा ओके खेलो इंडिया जी स्पर्धा आहे ही कितव्या क्रमांकाची होती सध्या खेळवण्यात आलेली चौथ्या क्रमांकाची आणि चर्चेमध्ये होती यातले जे घटक आहेत ना ते घटक तुम्ही नक्की ऑब्जर्व करा चौथी खेलो इंडिया स्पर्धा कुठे झाली हरियाणा मध्ये झाली पंचकुलाला ठीक आहे पण ही चौथी जरी असली तरी ह्याची सुरुवात दोन हजार अठरामध्ये झालेली आहे लक्षात घ्या दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि कोरोनामुळे एक वर्षमध्ये गॅप पडल्यामुळं आता दोन हजार बावीसची ची आहे ठीक आहे म्हणजे ह्या चौथी खेलो इंडिया स्पर्धा आता हरियाणामध्ये पार पडली कोणत्या कालावधीमध्ये चार जानेवारी ते तेरा चार ते तेरा जून चार जून ते तेरा दोन हजार बावीस या कालावधीमध्ये यास मदे पत कुनी पत या स्पर्धेमध्ये विजेतेपद कुणी पटकावलं यजमान जो राज्य होतं हरियाणा हरियाणा राज्यानं यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला घटक लक्षात ठेवा विजेतेपद म्हणजे सुवर्ण ज्यांची जास्त तो विजेता ठरतो हरियाणाला एकूण बावन्न सुवर्णपदकं मिळालीत आणि महाराष्ट्राला पंचेचाळीस हरियाणाची एकूण पदक संख्या जी झाली एकशे सदोतीस झाली होती याच्यामध्ये बावन्न सुवर्ण होते आणि महाराष्ट्राला सुवर्णपदकं होती पंचेचाळीस एकूण संख्या महाराष्ट्राची ठरली एकशे पंचवीस महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागला म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिलेला नाहीये ठीक आहे मागच्या दोन वर्षे ज्या टुर्नामेंट झाल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने विजेते पटकवली एवढं लक्षात आलं का म्हणजे चौथी खेलो इंडिया स्पर्धा हरियाणाला पार पडली चार जान जून जून ते तेरा जून दोन हजार अठराला ला सुरुवात झाली होती हरियाणातल्या पंचकुला या ठिकाणी धाकड हे त्याचं काय होतं शुभंकर होतं एकूण क्रीडा प्रकार किती होते पंचवीस क्रीडा प्रकार होते एकूण पंचवीस आता या स्पर्धेबद्दल थोडंसं महत्वाचं या स्पर्धेमध्ये तुम्हाला काही घटक लक्षात घ्या एकूण क्रीडा प्रकार होते पंचवीस पण या वर्षीमध्ये नवीन पाच नवीन खेळाचा समावेश करण्यात आला म्हणजे या वर्षी नवीन पाच खेळ त्याच्यामध्ये ॲड करण्यात आले त्याच्यामध्ये कलरीपट्टू थांगता गटका मल्लखांब आणि योगासन योगासन हे सुद्धा घटक त्यामध्ये ॲड आहे लक्षात घ्या मल्लखांब हा सुद्धा घटक या वर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये ॲड करण्यात आलेला होता ठीक आहे आता ही स्पर्धा हरियाणामध्ये कोण कौ, किन कोणत्या शहरामध्ये पार पडली तर याच्यामध्ये एकूण पाच शहरं आहेत एका शहरामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली नाही पाच शहरामध्ये तुम्हाला ह्या बघायला मिळेल हा यजमान राज्य हे हरियाणा होतं पंचकुला झालं शहाबाद झालं अंबाला झालं चंदीगड आणि दिल्ली म मध्ये सुद्धा काही सामने खेळवण्यात आलेले होते जरी यजमान यजमान लक्षात घ्या जरी यजमान राज्य हे कोटलं होतं हरियाणा होतं तरीसुद्धा चंदीगड आणि दिल्लीमध्ये सुद्धा काही मॅचेस खेळवण्यात आलेल्या होत्या आता हर्यानाचा। हर्यानाचा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक खेळाडूंचं पथक होतं हरियाणाचं हरियाणाचे एकूण किती खेळाडू सहभागी झाले होते तीनशे शहाण्णव खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते त्यांचं तेवढं मोठं पथक होतं या स्पर्धेतलं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं खेलो इंडिया स्पर्धेबाबत जर बघायला गेला तर यापूर्वीच्या खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन वयोगटामध्ये आयोजित केल्या होत्या यावेळी फक्त केवळ अठरा वर्षाखालील खेळाडूंनाच या स्पर्धेमध्ये खेळवण्यात आलेलं होतं या स्पर्धेचा वर्ष कोणतं ठिकाण कोणतं आणि विजेता कोण हे लक्षात ठेवा याच्यावर परीक्षेला प्रश्न अपेक्षित जोड्या लावा या घटकामध्ये आता या स्पर्धेबाबत जर तुम्ही बघितलं तर दोन हजार अठराला जेव्हा स्पर्धा झाली हरियाणाला झाली होती विजेतेपद पटकावलं होतं हरियाणा म्हणजे पहिल्यांदा खेलो इंडिया स्पर्धेमधलं विजेतेपद कुणी पटकावलं होतं हरियाणानं पटकावलं होतं त्याच्यानंतरची स्पर्धा झाली महाराष्ट्रानं विजेतेपद पटकावलं पुण्याला बालेवाडीमध्ये झाली होती एकोणीसला त्यानंतर वीसचं गुवाहाटी महाराष्ट्र दोन हजार एकवीसचं म्हणजे ते कोरोनामुळं थोडंसं मागं पुढं झालेलं आहे पंचकुला हरियाणाला झालेली ही टुर्नामेंट होती याचं विजेतेपद पटकावलं आहे हरियाणाला म्हणजे तुम्हाला घटक लक्षात ठेवायला सोपं आहे की नाही अठरा हरियाणा महाराष्ट्र महाराष्ट्र हरियाणा आणि इथं सुद्धा पहि दुसऱ्या क्रमांकावर काय का होता तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र होता आणि दोन हजार ही जी पंचकुला हरियाणाला झालेली चौथी खेलो इंडिया स्पर्धा होती या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रच राहिला हा महत्वाचा घटक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यावर मी अगोदरही सांगितलंय की हरियाणानं जरी विजेतेपद पटकावलं तर त्यांची सुवर्णपदकांची संख्या लक्षात घ्या हरियाणाच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं हरियाणाच्या बाबतीमध्ये सुवर्ण पदक किती आहेत बावन्न एकूण पदक संख्या त्यांची किती आहे एकशे सदोतीस आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलं महाराष्ट्राची एकूण पदकं किती आहेत पंचेचाळीस सॉरी सुवर्ण पदकं किती आहेत पंचेचाळीस एकूण पदकांची संख्या महाराष्ट्राची आहे एकशे पंचवीस पंचेचाळीस एकशे पंचवीस हे तुम्ही तर लक्षात घ्या याच्याशिवाय आणखी एक महत्वाचा घटक आहे तो एकदा पाहूया तो घटक होता तर त्यामध्ये तुम्हाला मी आताच म्हटलं हरियाणानं बावन्न सुवर्ण एकोणीसशे महाराष्ट्रानं पंचेचाळीस सुवर्ण एकशे पंचवीस पदकाचं दुसरं स्थान पटकावलं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकं पटकावली हा मुद्दा फक्त लक्षात ठेवा आणि त्याचं नाव आहे अनिश गौडा हा खेळाडू आहे हा कर्नाटकचा जलतरमपटू आहे यानं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सहा सुवर्ण पदकं पटकावली कर्नाटकचा खेळाडू आहे पण एकाच खेळाडूनं किती सुवर्ण पदकं पटकावली सहा जलतरमपटू ओके त्याच्यामुळे हा सुद्धा मुद्दा तुम्ही इथं लक्षात ठेवा तर खेलो इंडिया स्पर्धेबाबत जेवढे मुद्दे आहेत ना तेवढे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील परीक्षेला याच्यामध्ये कसंही विचारू द्या तुमचं उत्तर देता आलं पाहिजे कोणते पाच नवीन प्रकार आले त्यात योगासन आलं मल्ल खांब्या दोन हजार या टूर्नामेंटमध्ये या वर्षाच्या टुर्नामेंटमध्ये ऍड केलं कुणी पदकं जिंकली कुणी काय एवढे मुद्दे लक्षात ठेवलं तरी मोर द्यान ये शॉर्ट बट स्वीट अशा प्रकारचे हे लेक्चर होतं